धन्यवाद सभापति महोदय आपण मला या ठिकाणी माझं म्हणणं मांडायची संधी दिली सर्वात प्रथम मी या ठिकाणी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र जी मोदी यांचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी या ठिकाणी अनेक योजना शेतकऱ्यांसाठी केले त्यामध्ये प्रामुख्याने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी असेल ज्यामध्ये 6000 रुपये प्रतिवर्षी ह्या सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे त्याचबरोबर प्रधानमंत्री किसान मानधन योजना आहे ज्यामध्ये पेन्शन योजना जी त्यांनी सुरू केली ज्याच्यामध्ये 3000 रुपये प्रति महिना त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि अशा असंख्य योजना आहेत सभापती महोदय जे मी या ठिकाणी मांडू शकतो पण आपण मला वेळ फक्त 5 मिनिटाचा दिलेला आहे आणि म्हणून अनेक या ठिकाणी मान्यवरांनी सरकारच्या धोरणांबाबतीत आपलं मत व्यक्त केलं त्यावर मी फार बोलू इच्छित नाही मला फक्त 2-3 गोष्टी आपल्यापुढे ठळक मांडायच्या आहेत प्रधानमंत्रींनी जी प्रधानमंत्री फसल योजना सुरू केली होती त्यामध्ये अनेक त्रुट्या आहेत सभापती महोदय सर्वात प्रथम जर आपण महाराष्ट्राचे आकडे पाहिले प्रधानमंत्रीचं स्वप्न आहे की जे शेतकरी शेतामध्ये पीक लावतो त्या पिकाचं जे नुकसान होतं अतिवृष्टीमुळे असेल दुष्काळामुळे असेल कुठल्याही कारणामुळे जर शेतीचं नुकसान झालं तर त्या ठिकाणी इन्शुरन्स कंपनीचं दायित्व आहे की ते क्लेम डिस्बर्स त्यांनी ताबडतोब शेतकऱ्यांना केलं पाहिजे पण दुर्दैवाने याच्यामध्ये चूक सरकारची नाही पण इन्शुरन्स कंपनीची आहे जी मला मुद्दा म्हणून आपल्या सर्वांना आवर्जून सांगायची आहे एकदा नुकसान झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये नव्हे मी अहमदनगर जिल्ह्याच्या माझ्या मतदारसंघाबाबतीत सांगतो साहेब की त्या ठिकाणी नुकसान झाल्यानंतर दोन प्रकारचे फसल योजना आहेत एक आहे हवामान आधारित जी फळबागांसाठी आहे आणि एक आहे रब्बी आणि खरीपची योजना सभापती महोदय नुकसान झाल्यानंतर इन्शुरन्स कंपनीची अशी अवस्था आहे की हवामान आधारित फळपीक विमा जेव्हा आपण क्लेम करायला जातो तर एक शुद्ध इन्शुरन्स कंपनीचा एजंट त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये कुठेही सापडत नाही हीच परिस्थिती खरीपाची आणि रब्बी पिकाची आहे की जेव्हा आपण नुकसान क्लेम करायला जातो तर इन्शुरन्स कंपनीचे जे एजंट असतील इन्शुरन्स कंपन्या जे शासना ज्यांना कॉन्ट्रॅक्ट देतात त्यांची मुजोरी एवढी वाढलेली आहे की त्या ठिकाणी शेतकऱ्यांना जेवढा त्यांनी प्रीमियम भरला त्यापेक्षा जास्त रक्कम त्या सगळ्या ऑफिसेसला जाण्यासाठी खर्च करावा लागते आणि म्हणून मला सरकारला विनंती आपल्या माध्यमातून करायची आहे की साहेब जे पंतप्रधानांनी स्वप्न पाहिले केंद्र सरकार एवढ्या मोठ्या प्रमाणात आज निधी खर्च करतोय शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम करतोय तर हे ज्या इन्शुरन्स कंपनी त्या ठिकाणी शासन ज्याला जबाबदारी देते त्या इन्शुरन्स कंपनीला मोठ्या प्रमाणात एजंट त्या ठिकाणी दिले गेले पाहिजेत शेतकऱ्यांना या प्रधानमंत्री फसल योजनेचं ज्ञान त्या ठिकाणी ग्राउंड लेवलवर दिलं गेलं पाहिजे आणि त्याचबरोबर जे काही डिस्बर्समेंट अमाऊंट आहे जो काही क्लेम आहे जो कालावधी ठरतो त्या कालावधी उलटून जर त्या ठिकाणी शेतकऱ्यांना पैसे मिळत नसतील तर त्या ठिकाणी माझी आपल्याला विनंती राहील की त्या इन्शुरन्स कंपनींना 12% प्रति महिना त्या ठिकाणी व्याजदर आकारलं गेलं पाहिजे जेणे की शेतकऱ्यांचं कुठल्याही प्रकारे नुकसान होता कामा नये सभापती महोदय सर्वात मोठा प्रश्न जो आज आपण या ठिकाणी महाराष्ट्राच्या अनेक आमच्या सन्माननीय खासदारांनी मांडला ज्यामध्ये शिवसेनेच्या असतील आणि सर्वच पक्षाच्या खासदारांनी मांडला तो आहे अतिवृष्टीचा प्रश्न की अतिवृष्टी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालं फार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये जवळपास जर आकडे आपण पाहिले तर 54.22 लाख हेक्टर क्षेत्र हे पूर्ण बाधित झालेलं आहे त्यामध्ये मुख्यतः कांदा सोयाबीन मका बाजरा जवार द्राक्षे आणि असे अनेक पीक आहेत जे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेत महाराष्ट्र सरकारने थोडंफार अनुदान त्या ठिकाणी जाहीर केलं त्यामध्ये 7000 रुपये जिरायत भागासाठी आणि जवळपास 16 ते 18 हजार रुपये फळबागांसाठी त्या ठिकाणी जाहीर केलं हेक्टरी आणि ते पण 2 हेक्टरचा त्या ठिकाणी क्लॉज लावला सभापती महोदय आज महाराष्ट्रामध्ये 3 पक्षांनी मिळून त्या ठिकाणी सरकार स्थापन केलंय अनेक घोषणा झाल्यात आणि म्हणून मी महाराष्ट्र सरकारला देखील विनंती करतो की सरकारमध्ये येण्यापूर्वी जी त्यांनी घोषणा केली होती जी ती मागणी करत होते की शेतकऱ्यांना 50,000 रुपये ते 1 लाख रुपयेपर्यंत हेक्टरी मदत दिली पाहिजे तर माझी विनंती आहे महाराष्ट्र सरकारला देखील की जे घोषणा त्यांनी अगोदर मागणी करत होते त्याला त्यांनी पूर्ण करावी आणि त्याचबरोबर मी आपल्या माध्यमातून माननीय प्रधानमंत्री असतील सन्माननीय मंत्री असतील त्यांना विनंती करेल की किमान 50,000 रुपये हेक्टरी त्या ठिकाणी अनुदान मिळालं पाहिजे मी फक्त 2 मिनिटं अजून बोलणार आहे साहेब सगळ्यात मोठा प्रश्न जो अतिवृष्टीनंतर जो आज आपण उल्लेख केला तो आहे फ्लडचा की पाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात तिथं फ्लड आले आणि त्या ठिकाणी अनेक क्षेत्र पाण्याखाली गेले एक फार मोठा प्रकल्प भारतीय जनता पार्टी सरकारने त्या ठिकाणी कैलासवासी अटल बिहारी वाजपेयीजींनी या ठिकाणी स्वप्न पाहिलं होतं नदीजोड प्रकल्पाचं तर मी विनंती करेल सरकारला की या नदीजोड प्रकल्पाला आतिशी घ्यावं समाप्त एक मिनिट सभापती मध्ये एक मिनिट सर आणि त्याच्यामध्ये 4 मिनिट हो गए सर 5 मिनिट एक मिनिट सर आणि आमच्यामध्ये माझ्या नगर जिल्ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रकल्प की कोकणातलं वाहून जाणारं पाणी पश्चिमेत
पूर्वेला वळवण्यासाठी गोदावरी खोऱ्यामध्ये जर आणलं तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र पूर्णपणे दुष्काळ मुक्त होईल आणि मला पूर्णपणे खात्री आहे की पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली या देशाच्या शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद अध्यक्ष महोदय.